माझं पवार साहेबांना म्हणणं असं आहे की त्यांनी सामाजिक विषयात का होईना नरोवा कुंजरोवा हे पण आणि ते पण असं म्हणणं बंद करून बरं त्यांचं वय अनुभव इतका मोठा आहे की तुम्ही तुमचं मत मांडलं तर कोण ऑब्जेक्शन घेणार आहे तर तसं हेही बरोबर आहे आणि तेही बरोबर नको काय बरोबर आहे असं मांडायला पाहिजे असं माझं मत आहे. मी काही त्यांना आदेश देऊ शकत नाही ते वयाने मोठे अनुभवाने मोठे माझ्या पार्टीचे नाहीत. तुम्ही त्यांना असं म्हणून की अरे बा नाही तू कोणाला धर्मवीर म्हणावं असं वाटतं ना धर्मवीर म्हणा कोणाला स्वराज्य रक्षक म्हणून करा स्वराज्य रक्षक हे तर आहेतच पण स्वराज्याचं रक्षण त्याने केलं ते धर्मरक्षणार्थच केलेलं आहे आणि धर्म म्हणजे पूजा पद्धती नाही. धर्म म्हणजे या देशामधली जीवनशैली ज्या जीवनशैलीमध्ये सर्वधर्म समभाव आहेच जो सर्वधर्म समभाव असल्यामुळेच या देशातल्या राजाने कोणावरही आक्रमण केलं नाही दुसऱ्याची भूमी बळकावली नाही येणार आहे ना त्यांच्या उपासना पद्धतीचा अवलंब करण्यासाठी जागा दिला रिस्पेक्ट दिला. अनेक राजेराजवाडीत असं असायचं की त्याला वर्षातून एकदा अनुदान पाठवायचं आणि त्यामुळे हिंदू या शब्दामध्येच सर्व धर्म समभाव आहे. सर्व धर्म समभावाची तुमची कल्पना इतरांच्या धर्माला सन्मान आणि माझ्या धर्माला मात्र वाईट म्हणणं हे तुमच्या कल्पनेत असेल ती आमची व्याख्या नाही. माझा धर्म श्रेष्ठ आहे पण तो इतरांच्याही धर्माला श्रेष्ठ मानतो. गदिमा सभागृह गदिमा स्मारक हे टोटल जे आहे तो प्रोजेक्ट खूप मोठा आहे तो फेजवाईज सुरू आहे तो थोडा सायमल्टेनियसली सगळ्या फेजेस सुरू करा आणि पुढच्या पाडव्याला काही करून या नाही 2400 पाडव्याला काही करून याचं उद्घाटन झालं पाहिजे असा आग्रह धरण्यासाठी मी साईटवर एक आढावा बैठक केली. त्यात एक त्या एकूण इंटिग्रेटेड स्कीममधला एक पार्ट जो आहे जिथे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदर्शनांसाठी हॉल निर्माण होणार आहे ते बऱ्यापैकी प्लिन लेवलला आलं आहे आणि एकदा प्लिन आली की वरती होतं पण जे मेन गदिमा स्मारक आहे त्या विषयामध्ये अजूनही फार प्रगती नाही आणि मी त्यांना असं म्हटलं आहे की मला काही करून 15 तारखेपर्यंत टेंडर डिझाईनिंग करून ते पब्लिश झालं पाहिजे. 3 आठवड्याचा जरी अवधी दिला तरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याची वर्क ऑर्डर दिली पाहिजे आणि त्या टेंडरमध्ये हे लिहिलं पाहिजे की जर हे पाडव्यापर्यंत पूर्ण झालं तर तुम्हाला त्याचा बोनस मिळेल आणि यापुढे सगळ्याच कामामध्ये असा थोडा बोनस देत चला आणि कामं वेळेत पूर्ण करा असं म्हटलं. म्हणजे मी त्यांना गमतीने असं म्हटलं की आपल्या प्रशासनामध्ये सरकार असू देत किंवा महानगरपालिका असू देत चांगलं वागणाऱ्यांना बक्षीस नाही आणि वाईट वागणाऱ्यांना शिक्षा नाही. त्यामुळे ज्याला 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 म्हणजे हिंदीमध्ये नेहमी गमती म्हणतो की जो जो जैसे जैसे जब जब जहा जा जो जो जैसे जैसे जब जब जहा जा असं प्रशासन चाललेलं असतं आणि त्यामुळे परिणाम साधण्यासाठी का होईना रागवायला पर्यायच नसतो. माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीसांसमोर बैठक सुरू आहे काहीतरी मार्ग निघेल असं होणार नाही स्वतः देवेंद्रजी ह्या विषयामध्ये लक्ष ठेवून त्यावर आमच्या चित्रते वाघ बोलले आहेत.